त्याच्यानंतर जी पुढची वनस्पती आहे ती म्हणजे शमी. शमीची पानं आहेत ती गणपतीला वाहतात, ती अगदी बारीक पानं असतात. तर ती शमीची पानं सुद्धा कशाय रसात्मक आहेत, म्हणजे तुरट आहेत, कडू आहेत, त्यामुळे ती जखम स्वच्छ करणारी आहे, कफाला कमी करणारी आहे. नंतर ती म्हणजे मधुमेहाच्या किंवा डायबिटीसच्या रुग्णांसाठी ती फायदेशीर आहे. त्याचा पान, त्या पानांचा काढा केला तर किंवा त्या पानांचा रस काढून घेतला तर तो चांगला फायदेशीर असतो. नंतरची पुढची वनस्पती आहे ती म्हणजे आघाडा, अपा मार्ग म्हणतात त्याला, म्हणजे मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणारा अपा मार्ग. तर तो काय करतो, तर अपा मार्ग आहे त्याचा पानांचा रस आहे तो त्वचेला येणारे खाज, या दिवसामध्ये त्वचा विकार खूप बळावतात, तर त्या त्वचा विकारांवरती याचा रस किंवा कल्क करून लावला, पेस्ट करून लावली तर त्याने चांगला फायदा होतो, तिथले खाज कमी व्हायला मदत होते. या ऋतूमध्ये फंगस, त्वचेचे फंगल इन्फेक्शन वाढतात, तर त्याच्यावरती पण याचा रस काढून त्याच्यामध्ये सेंधवाणी लिंबू रस घालून त्याचा लेप लावला तर त्याचा चांगला फायदा होतो. नंतर डोळ्याचे विकार आहेत त्यांच्यामध्ये याचा रस करून किंवा याचा काढा करून डोळे धुण्यासाठी याचा वापर केला तर त्याचा चांगला फायदा होतो. नंतर श्वासाचे जे विकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा, श्वासाच्या विकारांमध्ये कफ मोकळा करण्यासाठी अपा मार्गाच्या म्हणजे आघाड्याच्या पानांचा उपयोग केला जातो. ओम वक्रतुंडाय नमः, शमीपत्रम समर्पयामि.